ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय? बेडकच्या बैठकीत सुरेश खाडे यांचा घणाघात. मिरज तालुक्यातील बेडक येथे खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसवर सडकून टीका पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केली. विशाल पाटलांचे कर्तृत्व काय? कारखाना बुडवला, शेतकऱ्यांची बिले बुडवली. स्वर्गीय वसंतदा पाटील यांचे कर्तृत्व खूप मोठं होतं. वसंतदा पाटील हे आजही आमच्या हृदयात आहेत, पण विशाल पाटील यांचे कर्तृत्व काय? वसंतदा पाटील यांचे नातू म्हणूनच जनतेसमोर मत मागावे लागत आहेत, अशी खरमरी टीका पालकमंत्री सुरेश खाडे यांनी अपक्ष विशाल पाटील यांच्यावर केली आहे. बेडक येथे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश खाडे यांची संवाद बैठक पार पडली. या संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना एकमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळेला संजय काकांना कसे लीड मिळेल या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेडकचे युवा नेतृत्व बाळासाहेब ओमासे, राजेंद्र नागरकोचे यांच्या उपस्थितीत ही संवाद बैठक पार पडली. कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. भाजप सरकारने देश व राज्य पातळीवर तसेच सर्वच स्तरावर चांगले काम केले आहे. समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना भरघोस मताने निवडून द्यावे असं मत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. 300 बिनो झाल्या, काँग्रेसला फॉर्म भरायची पण अक्कल नाही. हा, आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत. काँग्रेसनं तांदळाच्या खड्या गज बाजूला काढलं का नाही? आणि आम्ही निष्ठावंत. काँग्रेस घराणं आमचं, हे घराणं आमचं, आम्ही नातू कुणाचे मानतो. आम्हालाही मान्य आहे. दादांच्या बद्दल आस्था प्रेम आमच्या हृदयात पण आहे. दादांनी एवढं सहकार चालू केलं, एवढं सहकार मोठं केलं, ते राज दिसल्याचं राज्य करत होते, महाराष्ट्राचं राज्य करत होते, देशाचं राज्यकारण करत होते. एवढा बुद्धिवान माणूस, सक्षम माणूस होता आपल्या तर केला. त्यांच्याही नातू सहकार राहिलं कुठं? पा पुसून खरडून पा खाल्लं आणि आम्ही नातू म्हणायचं. तुमचं कर्तव्य काय काय? तरी मला एनओसी मिळाली. पण ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री झालो, त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं शासनाला की शासनाला निर्णय करा आणि शासनाची ह्याची ऑर्डर काढून ताबडतो आम्हाला द्या. आम्ही मागल्या महिन्यात शासनाची ऑर्डर काढली, कारखाना बाजूला सरला आणि धडक योजना ही म्हैसाळमध्ये घेतली. त्याचा सर्वे पण चालला. म्हणजे पुढल्या वेळी आपल्याला त्या धडक योजनेमध्ये जी गावं 7 गावं आहे त्यांना पाणी देतात आपल्याला. असं जर राजकारण असेल तर तुम्हाला जनतेची जर करुणा नसेल, काय काळजी नसेल, तर तुम्ही खासदार होऊन करणार बरोबर ना? आता ते बिलं दिली नाही तो बाकी आहे, ते आता जास्त बोलत नाही मी. रिटायरमेंट झाली त्या लोकांची PF आणि सर्व्हिस दिली नाही आहे, द्यायचं झालं तर त्यामध्ये टक्केवारी गोळा करायचा प्रयत्न केला. हे प्रूफ सो आहे, तुम्हाला उद्या बाईट मिळेल सगळ्यांची, ज्यांच्याकडून टक्केवारी घेतली आणि ज्यांची पेंडिंग आहे ते पण सांगतील तुम्हाला. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण जर बघितल्या काय असतं, इलेक्शन असलं की आमचं काढतील, आम्ही त्यांचं काढतो. मग खरी परिस्थिती तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न केला. म्हणून आपण 7 तारखेला सगळ्यांनी गट तड समजून माझं बेडक हे हायस्टला कमळाच्या मतानं झालं पाहिजे, एवढीच मी आपल्याला विनंती करायला आलो आहे. विकास कुठेही कमी पडू देणार नाही. अजून राहिलेला विकास आपण मधी 4 महिने आपल्याला मिळतात, त्या 4 महिन्यामध्ये निश्चित तुम्हाला आम्ही आश्वासित करतो की तेही आपण कामं पूर्ण करूया. आणि जेणेकरून कुठेही अडथळा निर्माण होणार नाही आहे, मला विकासाला कुठेही ब्रेक लागणार नाही आहे, आणि माझी मान उंचावून मला काम करायची संधी आपण द्यावी, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. भानकरे न्यूजसाठी आदि माने मिराज. Thank you.